उद्धव ठाकरे गुट फायर बॉन्ड उपनेता सुषमा अंधारे द्वारा संतों पर विवादास्पद टिप्पणी करने पर नासिक में संतों ने अनोखा आंदोलन किया। महाराष्ट्र राज्य में ठाकरे गुट की फायर बॉन्ड उपनेता सुषमा अंधारे द्वारा संत समाज पर विवादास्पद वक्तव्य करने पर पूरे महाराष्ट्र में वारकरी संत समाज ने सुषमा अंधारे के वक्तव्य का निषेध करते हुए विरोध प्रदर्शन कर रोष प्रकट किया। ताजा मामला वारकरी समुदाय की तरफ से नासिक के गोदावरी नदी के तट पर खड़े होकर अनोखा आंदोलन कर मोर्चा निकालकर आंदोलन किया गया। हालांकि मामला तूल पकड़ता देख सुषमा अंधारे खुद मीडिया के सामने आकर दोनों हाथ जोड़कर वारकरी संत समाज से माफी मांगी है। काय सांगाल, आज तुम्ही हा मोर्चा काढला होता वा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, काय आपली मागणी? मानव पंत आणि सांप्रदायिक पंतच्या वतीनं शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाबद्दल, प्रभू रामचंद्रांबद्दल, संत ज्ञानेश्वरांबद्दल जे इतके वाईट वक्तव्य केले ते आम्ही बोलू शकत नाही। आणि अशा या महिलेला शिवसेना पक्षात ठेवते, उद्धव साहेब या महिलेला बोलायला लावतात। उद्धव साहेबांना नेमकं साध्य काय करायचंय? आता 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, आज नाशिकमधून 11 लोक गेले, तो पक्ष शिल्लक राहिला नाही। आणि अशा पक्षाच्या माध्यमातून अशी महिला एक इतकं साधू संतांच्या, या महाराष्ट्र साधू संतांचा आहे, आदेश साधू संतांचा आहे। आणि या साधू संतांबद्दल एकीकडे सांगायचं आम्ही हिंदू हृदय सम्राट आहोत, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने एक महिलेला बोलायला लावायचं हे अगदी निषेधार्थ आहे। दोन्ही आम्ही दोन्ही साम्राज्याच्या वतीने त्यांचा निषेध करतो। आज फक्त पदाधिकारी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, याच्यानंतरचे जे या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतील ते संपूर्ण वारकरी मंडळ राहील, साधू संत राहतील, कीर्तनकार राहतील, वारद मृदुंगवाले असतील, मानवपंथाचे सगळे वासनिक असतील, साधू संत असतील, या संपूर्ण होणाऱ्या परिणामास उद्धव ठाकरे जबाबदार राहतील। आणि या महिलेला जोही पक्ष पक्षात घेईल, मानव पंत आणि वारकरी पंत कदापि मतदान करणार नाही याची सगळ्या पक्षांनी नोंद घ्यावी। जय रामकृष्ण हरी। निवृत्तीनाथ संस्थामध्ये एक आंदोलन करताना थोडासा खेद होतोय, कारण वारकरी संप्रदाय अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने चालणारा संप्रदाय आहे। आणि अशा या संप्रदायाबद्दल या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन अत्यंत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात, आणि हे वक्तव्य अत्यंत निंदाजनक खेदजनक आहे। आणि ह्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर एक निषेध नोंदवण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने त्यांनी जे बोललेलं वक्तव्य हे निंदास्पद तर आहेच, परंतु अत्यंत निंदनीय सुद्धा आहे, कारण आम्ही सर्व वारकरी पायिक आहोत, संत परंपरेने जगणारे लोक आहोत, आणि संतांची निष्ठा, महापुरुषांचे विचार या महाराष्ट्राने अख्ख्या विश्वाला दिलेले आहे। आणि अशा विश्वाच्या आणि या कल्याणकारी संतांच्या बद्दल असं जे बोलणं आहे हे चुकीचं आहे। यापुढे कुणी हा उद्रेक पद बोलणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। आणि सुषमाजी अंधारे यांच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय, परंतु उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी अशा खालच्या दर्जाच्या बोलणाऱ्या वक्त्यांना आपल्या पक्षातून अकलपट्टी करावी। आणि आम्ही अशा वक्त्यांना कधीच आयुष्यात मतदान करणार नाही असाही या गोदातरी आम्ही संकल्प केलेला आहे। मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने, आमच्या नाशिककरांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। याच्या पुढे जर त्यांनी कारवाई नाही केली तर आपलं पुढचं पाऊल? आमचं आत्ताच महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं होतील, आणि सर्व आंदोलन शांतता आणि शांततेच्या मार्गाने होणार आहे। मी हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके। आणि एक महत्वाची सूचना आहे, निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचा मी विश्वस्त आहे, परंतु या सगळ्या आंदोलनामागे कुठलाही राजकीय हेतू नाही, कुठल्या पक्षाचा हेतू नाही। या ठिकाणी आम्ही सगळे वारकरी, सगळ्या पक्षातील लोक या ठिकाणी आहे, कारण हे हिंदुत्वाबद्दल उच्चारलेले घाणेरडे शब्द आहे। आपला धर्म पवित्र धर्म आहे, याबद्दल कोणी जर वाईट बोललं तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही। भरत महाराज या, भरत महाराज।